नमस्कार, स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनल कीप लर्निंग अल्वेजवर। आज आपण बनवूयात पालक दाल किंवा दाल पालक। खूपच यमी लागते, नक्की ट्राय करा। तर चला रेसिपी सुरू करूया। डाळ बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन ती कुकरला 3 शिट्ट्या काढून शिजवून घेऊया। कुकरमध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा आपण हळद घालून घेऊयात आणि डाळ शिजवून घेऊयात। आता बघा, डाळ बनवण्यासाठी इथे मी आपण शिजवलेली डाळ, एक वाटी पालक बारीक कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, 1/2 चमचा हिंग घालणार आहे, 1 चमचा जिरं, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं अशा प्रकारे बारीक कापून घेतलेलं आहे। आता कढई गरम करून त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरा घालून घेऊ आणि जिरा व्यवस्थितपणे तळतळला की त्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊ आणि यामध्ये आपल्याला आपण कांदा, मिरची आणि आलं घालून ते व्यवस्थितपणे तेलामध्ये परतवून घेऊ। हाय फ्लेमवर आपण हे परतवून घेऊ। फक्त कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि आल्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ। आता आपण लाल तिखट, धणे पावडर घालून घेऊ आणि ते पण व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स करून घेऊ। हळद घालण्याची गरज नाही, कारण आपण डाळ शिजवताना हळद घातलेली आहे। आता आपण यामध्ये एक टोमॅटो आपण जो बारीक कापून घेतलेला आहे तो पण घालून घेऊ आणि व्यवस्थितपणे तेलामध्ये त्यालाही शिजवून घेऊयात। टोमॅटो व्यवस्थितपणे परतवल्यानंतर आपण यामध्ये पालक घालून घेऊ, जे आपण बारीक कापून घेतलेलं आहे। पालक डाळीमध्येही आपण शिजवू शकतो, पण थोडासा पालकचा क्रंची पण यावा म्हणून मी आता याला तेलावर परतवून घेत आहे। पालक शिजण्यासाठी फक्त 2 मिनिटेच लागतात। आता बघा, पालक व्यवस्थितपणे शिजलेला आहे। आता आपण यामध्ये डाळ घालून घेऊ, जे आपण शिजवून घेतलेले आहे। डाळ पालकमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ आणि त्याला 5 मिनिटे मंद आचेवर उकळी काढून घेऊ। अशा प्रकारे डाळ जर बनवली तर ती खायला खूपच स्वादिष्ट लागते। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। डाळ जरा जाडसर वाटत आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं 1/2 वाटी पाणी घालून घेतलं। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार डाळ पातळ किंवा घट्ट बनवू शकता। अशा प्रकारे डाळ बनवली तर ती खूप पौष्टिकसुद्धा असते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता आपली डाळ तयार आहे, चला तर मग सर्व करून घेऊयात।